दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कोरोना रुग्णसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तसेच मंदिरात मकर संक्रांती निमित्त महिला भाविकांची देवदर्शनास होणारी गर्दी टाळण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर 13 जानेवारी रात्री 8 वाजेपासून ते 15 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहेत। मात्र मंदिरातील धार्मिक परंपरेचे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात सुरू राहणार आहेत। आळंदे मंदिरात शुक्रवार दिनांक 14 जानेवारी मकर संक्रांत अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्याच लोकात साजरी होणार आहे। मकर संक्रांती दिनी आळंदीत महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी भाविकांना मंदिर दर्शनास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान संजीवन समाधी मंदिरात ओवसा वाहण्यासाठी राज्यातून 1000 महिला आळंदीला येत असतात। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इंद्रायणी नदी घाट आळंदीतील विविध मंदिरात गर्दी करून देवदर्शन घेत ओवसा वाहत असतात। या पार्श्वभूमीवर उपाययोजनेचा भाग म्हणून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, आळंदी।